आपलं बदलापूर हे चॅनल यूट्यूबवर पाहण्यासाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. नमस्कार, मी नीलम काळे. आपल्या बदलापूरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. नवदुर्गा या आजच्या भागात आपण एका आधुनिक स्त्रीची ओळख करून घेणार आहोत. तर आधुनिक स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात स्वतःचे वर्चस्व गाजवलेले आहे. मग ते क्रीडा क्षेत्र असो या साहित्य क्षेत्र, मग ते शैक्षणिक क्षेत्र असो की सामाजिक क्षेत्र, प्रत्येक क्षेत्रात स्त्री ही वर्चस्व गाजवताना दिसते. तर आज आपण अशाच एका कला क्षेत्रातील नृत्य विषयातील वर्चस्व गाजवणाऱ्या एका दुर्गेची ओळख करून घेणार आहोत. तर आजच्या आपल्या या भागात आपण ज्या दुर्गेची ओळख करून घेणार आहोत तिचे नाव आहे आरती ठाणा. नमस्कार, नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात तुमचे स्वागत आहे आणि तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. जसे तुम्ही तुमच्या प्राथमिक ओळखीत सांगितले की नृत्य हा तुमचा छंद आहे, तर छंदापासून ते करिअर पर्यंतचा प्रवास कसा झाला? शिक्षणासोबत असलेली नृत्याची आवड जसं माझ्या फॅमिली मेंबर्स म्हणजे आईबाबांना समजलं तसं त्यांनी मला सुरुवातीला डान्स शिकण्यासाठी वेगवेगळे क्लासेस वगैरे लावले. म्हणजे परेश सर आणि रवी सरांच्या रचनाचे डान्स क्लासाकडे तिथे मी ॲडमिशन घेऊन डान्सची सुरुवात केली. त्याच्यानंतर हळूहळू वेगवेगळा स्टाईल शिकत आज एक म्हणजे करिअर म्हणून डान्स निवडायला पाहिजे हे माझ्या शिक्षक ज्यांनी मला डान्स शिकवला त्यांच्याकडून त्यांचं होणारं करिअर बघूनच मी ह्या क्षेत्राचा पूर्ण अभ्यास करूनच याच्यामध्ये मी एंटर केलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक स्टाईलमध्ये स्वतःचं वर्चस्व असलंच पाहिजे. जसं बॉलिवूड डान्स आहे, आपलं सेमी क्लासिकल नृत्य आहे, लावणी आहे, आणि अलीकडे बघायला गेलं तर डान्स फक्त एक लिमिटेड नाही राहिले की आपण फक्त डान्स करायचा शोज करायचे. तर त्याच्यासाठी वेगवेगळे फिटनेसचे क्लासेस पण असतात. म्हणजे डान्समधून आपण ॲरोबिक्स करू शकतो, झुंबा फिटनेस करू शकतो, अजून वेगवेगळ्या एक्सरसाईजमधून म्हणजे जसं डान्स एक्सरसाइज आहे अशा वेगवेगळ्या मी कलेची आवड करून ते शिक्षण घेऊन मी स्वतः त्याच्यामध्ये करिअर करण्याचा विचार केला आणि ते सुरळीतपणे आता चालू केलं आहे. तुमच्या या प्रवासात तुम्हाला कशा प्रकारे आव्हाने आली आणि त्यांवर तुम्ही कशा प्रकारे मात केली? जसं नृत्याची आवड निर्माण झाली किंवा डान्स कलेमध्ये आपल्याला करिअर करायचं आहे किंवा जसं क्लास लावला तर त्यावेळेत अशी काही आव्हाने किंवा काही प्रॉब्लेम्स तरी नाही झाले. कारण माझ्याच एजचे सगळे माझ्यासोबत असणार किंवा त्यांच्यासोबत मी प्रॅक्टिस करणार तर आजूबाजूच्या लोकांकडून किंवा कसल्याही पद्धतीचा मला काही प्रॉब्लेम किंवा त्रास आव्हानं नाही आली जोपर्यंत मी शिकत होतो. पण जसं मी हे करिअर निवडून मी त्याच्यामध्ये पुढे जाण्याचं मी ठरवलं तर तसं एक एक लेवल कम्प्लीट पुढे करत गेली. जसं फक्त आपण एक डान्सला आपण एक लिमिटेड न समजून मी खूप पुढे जाण्याचा विचार केला. म्हणजे फक्त बॉलिवूड न शिकता किंवा वेस्टर्न न शिकता मी आपली एक मराठी कला म्हणून मी लावणीचं प्रोफेशन पण चूज केला. तर त्यावेळेस मला खूप प्रॉब्लेम्स आले. म्हणजे फक्त मला फक्त माझ्या घरातून प्रॉब्लेम नव्हता, कधीच या क्षेत्रातला प्रॉब्लेम आलाच नव्हता. पण आपलं घर सोडलं की तिथून प्रॉब्लेम ॲक्च्युली सुरू होतात प्रत्येक गोष्टीमध्ये. तर मी माझं मनामध्ये मी ठाम राहिले होते की किती लोक किंवा कोणी काही मला बोलले तरीसुद्धा मला माझ्या दिशेने सरळच जायचं. जेव्हा ही हे क्षेत्रामध्ये पुढे जायचं ठरवलं तेव्हा घरातून असं काही विरोध किंवा प्रॉब्लेम झाले नाही. पण ते प्रॉब्लेम्स घरापासून चालू कधीच होत नाही कोणाच्या, ते बाहेरून येतात आणि मग ते आपल्या घरामध्ये पण क्रिएट होतात हळूहळू की अशीच चालते, अशीच बोलते, अशीच राहते. पण माझं ध्येय आणि माझा एकच ध्यास होता मनातला की मला याच्यातच करिअर करायचं आहे. मग भलेही प्रत्येक वेळी असं नाही की आपल्याला टी व्हीवरती दिसलं पाहिजे किंवा आपल्याला कुठेतरी आपल्याला त्याच्याबद्दल अवॉर्डच भेटला पाहिजे किंवा पारितोषिकच आपल्याकडे असले पाहिजे. तर त्याचा मी कधीच विचार नाही केला की मला पुढे जाऊन काहीतरी मला अचीवमेंट असल्या पाहिजे. मी फक्त विचार हा केला की जी लोकं जॉब करून स्वतःचं कमवून स्वतःच्या पायावर उभा राहून जे आपल्या पोटासाठी करतात तेवढंच मला फक्त ह्या फील्डमधून करायचं आहे. त्याच्यामुळे मी कधी आजूबाजूच्या किंवा कोणी माझ्यावरती काय निर्णय लादतंय किंवा कोणी मला काय बोलतंय ह्याच्यावरती मी कधीच विचार नाही केला. त्याच्यामुळे जी आव्हाने आली तर त्या आव्हानाला मला तोंड देण्यासाठी माझा निश्चय आणि माझा ध्यास या एकच गोष्टीने मला साधली. बदलापूर शहरापासून बदलापूरमध्ये माझ्या सराने रवींद्र गावस नाव आहे त्यांचा, त्यांनी एक जिल्हास्तरीय कॉम्पिटिशन ठेवली होती. त्याच्यामध्ये मग आम्ही सर्व त्यांच्या अंडर काम करणारी खूप मोठी टीम होती. आमच्या जवळजवळ आम्ही
15-16 जण होतो. तर आम्ही सगळ्यांनी ठरवलं की ह्या कॉम्पिटिशनमध्ये आपण स्वतःला प्रूफ करून बघूया की आपण नक्की कॅपेबल आहोत का डान्स करण्याच्या किंवा ट्रेनर होण्याच्या. जे की आम्ही ऑलरेडी ट्रेनर्स होतो, सो आम्ही म्हणून एक ट्राय म्हणून आम्ही फक्त एक फॉर्म भरला. सरांनी सांगितलं बरा फॉर्म, तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. मग आम्ही फॉर्म भरला, आम्ही सगळ्यांनी पार्टिसिपेट केला आणि ज्या दिवशी कॉम्पिटिशन होती रिझल्ट आले आणि त्यावेळेस आमच्या टीममधून नंबर्स आले भरपूर जणांचे. माझाच नंबर नव्हता आला पण माझं सिलेक्शन झालं होतं पुढच्या राऊंडसाठी. कारण जिल्ह्यामधून आपण जवळजवळ 10 ते 15 लोकांना आपण सिलेक्ट करून पाठवू शकत होतो, त्यामुळे माझं सिलेक्शन झालं होतं. जसं जिल्हास्तरीय लेवलवरती आमच्या सगळ्यांचं जेवढ्या लोकांनी पार्टिसिपेट केलं त्या तिथे आमच्या अकॅडमीमधून जे सिलेक्ट झाले होते, आम्ही सगळ्यांनी मग त्याची प्रॅक्टिस करणं म्हणजे बाकीचे सगळे कामं सांभाळून आम्ही जी प्रॅक्टिस करत होतो त्याच्यासाठी आम्ही राज्यस्तरीयावरती इतक्या लोकांचं पार्टिसिपेशन झालं होतं. म्हणजे मी फोक डान्समधून मी ट्राय करत होते कारण वेस्टर्न आणि बॉलिवूडला इतके पार्टिसिपेशन आले होते म्हणजे जवळजवळ 800-900 आणि तेवढेच फोक डान्ससाठी सुद्धा होते. सो मी फोक डान्स लावणी आपल्या महाराष्ट्राची लावणी मी घेऊन तिकडे गेली होती. इतक्या लोकांचा रिस्पॉन्स आणि तिथे जे आलेले प्रेक्षक होते, प्रेक्षक म्हणजे इन द सेन्स जे पार्टिसिपेट होते त्यांचे फक्त मॉम डॅड म्हणजे ओनली फॅमिली मेंबर्स, तर तेच त्यांचा इतका छान रिस्पॉन्स फोक डान्स स्टाईलला भेटत होता. तर त्यांच्या रिस्पॉन्सला आणि स्वतःला जे प्रूफ करायचं होतं तर त्यावेळेस इतका छान डान्स झाला जे की मी ठरवलं होतं की जे मी जिल्हास्तरीयमध्ये मला वाटत होतं की कुठेतरी मागे पडतो त्याचा जो एक पंच मी टाकण्याचं ठरवलं होतं ते मी राज्यस्तरीयावरती मी पूर्ण छाप काढून टाकली होती. कारण मला मी विषय मी हा एवढाच म्हणला की माझा नंबर आला, मला फक्त लक्षात करायचं होतं की जिल्हास्तरीयमध्ये सिलेक्शन होऊन जर मी राज्यस्तरावरती केले तर तिथून मला फक्त पुढे राष्ट्रस्तरावरती जायचं आहे, भले माझा नंबर येऊ ना येऊ मला तिथपर्यंत जायचंच आहे. सो मग ती जी छाप सोडली होती ती मी पूर्णपणे टाकली त्या ठिकाणी त्या स्टेजवरती आणि जो डान्स झाल्याच्यानंतर ज्या लोकांच्या ज्या प्रेक्षकाच्या ज्या टाळ्या वाजल्या त्याच्याने असं झालं की ठीक आहे चला आता मी पुढे जाऊ ना जाऊ माझ्या मनाचं ते एक सार्थक झालं त्या ठिकाणी. सो आम्हा सगळ्यांना बदलापूरला पाठवून दिलं होतं रिटर्न आणि ज्यांचे डान्स बाकी होते त्यांना ठेवलं होतं तिकडेच. सो आम्हाला वाटलं आम्ही 3-4 जणच होतो, आम्हाला वाटलं की एवढी लोक आहेत आपलं कुठं सिलेक्शन होणार आहे. सो आम्ही घरी आलो मग ठीक आहे म्हटलं नाही होणार तर नाही होणार, घरी आलो फ्रेश झालो असंच टंगळ मंगळ मग आई बाप्पांना जरा सांगत होतं असं केलं तसं केलं हे केलं ते केलं आणि तेवढ्यात आमच्या सरांचा फोन आला आणि माझ्या घरच्या फोनवरती माझ्या सरांचा मला फोन आला आणि सरांनी सांगितलं की कॉंग्रॅच्युलेशन तुझं सिलेक्शन झालेलं आहे. आणि पुढे त्यांनी काय बोलायच्या आधीच माझं रिएक्शन होतं सर खरं सांगा कसं 2 मिनिटासाठी आनंद होईल. मग त्यांनी सांगितलं नाही बाळा तुझं खरंच सिलेक्शन झालं आहे आणि तुझं सेकंड किंवा थर्ड नंबर नाही आला आहे तुझा फर्स्ट नंबर आला आणि तुला गोल्ड मेडल भेटलेला आहे. त्यावेळेस जो आनंद झाला होता तो इतका झाला होता. मग सरांना जरा डोळ्यात पाणीसुद्धा आलं की आपण स्टार्टिंगपासून सुरुवातीपासून लहान वयापासून आपण जी आवड ठेवली तिथून कुठेतरी आपण एका चांगल्या लेवलपर्यंत पोहोचलो आहे. आणि नंतर मग तिथून पुढचा प्रवास असा झाला की जसं राज्य लेवलला आमची कॉम्पिटिशन कम्प्लीट झाल्यानंतर नॅशनल लेवलसाठी आमचे फॉर्म भरले गेले. नॅशनल लेवलला स्टेप अशी होती की जे फक्त सिलेक्ट झालेत ना स्टेट लेवलला त्यांचं सिलेक्शन जे झालेलं आहे तेच पुढे कंटिन्यू होणार होतं. सो आम्हाला ऑलरेडी माहितीच होतं की जे स्टेट लेवलला पार्टिसिपेशन होते किंवा ज्यांचे नंबर आले तेच लोक पुढे नॅशनल लेवलला असतात, त्यामुळे आम्हाला ऑलरेडी एक माहिती होतं की आपल्याला अजून किती पुढे गेलं पाहिजे अजून किती प्रॅक्टिस केली पाहिजे. त्यानुसार मग स्वतःला अजून ट्रेन करायला चालू केलं, स्टेप थोडाफार चेंज करून बघितल्या, ड्रेसिंगमध्ये लुकमध्ये ज्वेलरीमध्ये मेकअपमध्ये सगळ्यामध्ये अजून प्लस पॉईंट्स भेटतील. जरी आपण डान्स करताना स्टेजवर आपण थोडंसं चुकलो किंवा काय झालो तर त्याची रिकव्हरी म्हणून आपण काय केलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टी मी पूर्ण प्रॉपर स्टडी करून मी तयार केलं स्वतःला. आणि स्पोर्ट्स डान्स असोसिएशनची नॅशनल लेवल गोव्याला भरली होती, तर गोव्याला आम्ही गेलो आणि थिएटर होतं, थिएटरमध्ये फर्स्ट डे क्लासिकल आणि वेस्टर्न डान्सची कॉम्पिटिशन होती, नेक्स्ट लेवल फक्त फोक डान्स स्टाईलची कॉम्पिटिशन होती. आणि एवढे पार्टिसिपेंट जे जसा आम्ही विचार केला होता की आम्ही अजून 3-4 स्टेप पुढे जाणार तसं सगळेजण विचार करून आले होते. जे आम्हाला थोडे लूज वाटत होते त्या लोकांचं प्रिपरेशन इतकं भारी झालं होतं आणि त्यानुसार आम्ही अजून चांगलं करायचा विचार केला होता. सेम जे मागच्या वेळेस झालं होतं आम्ही तयारी
दुपारी केली होती आणि कॉम्पिटिशन आमचे रात्री 12:30-1 वाजता झाली होती. बिकॉज टाइम लिमिट होता, आम्ही नेक्स्ट टाइम करू शकत नव्हतो. सो ती कॉम्पिटिशन कम्प्लीट झाल्यावरती आम्ही पुन्हा रिटर्न बदलापूरला आलो आणि सेम आम्हाला तिकडच्या मॅनेजमेंट करून म्हणजे स्पोर्ट्स डान्स असोसिएशनच्या मॅनेजर किंवा त्यांचे जे काही लीडर्स होते त्या लोकांकडून आम्हाला कॉल आला की तुमच्या ट्रेनरचं सिलेक्शन झालंय, तुमच्या अकॅडमीतून जे लोक आले त्यांचं ह्या या लोकांचं सिलेक्शन झालं, त्याच्यामध्ये माझं सुद्धा नाव होतं. आणि तेव्हा एक इतकं एक छान वाटलं की आपण जिल्ह्यामधून आपण राज्य लेवलमधून आपण नॅशनल लेवलमधून आपण आता आंतरराष्ट्रीय लेवलला जाऊ शकतो एवढं कॅपेबल आपण आहोत. आणि हे सगळं लाईन म्हणजे एक सगळी लाईन जी एक लेवलची लाईन होती ती एका कंटिन्युएशनमध्ये पडली होती. म्हणजे मी या वर्षी मी जिल्ह्याची लेवल कम्प्लीट करून मी पुढच्या वर्षी मी स्टेट लेवल नव्हती दिली, मी पूर्ण एकाच वर्षामध्ये सिक्वेन्स लावून फटाफट त्या लेवल कम्प्लीट करत गेली होती. कारण जेव्हा मला समजलं की मी जिल्ह्यामधून मी राज्य लेवलला जाऊ शकते, राज्यामधून मी नॅशनलला जाऊ शकते, तेव्हाच मी ठरवलं की करिअर करायचं तर याच्यामध्येच करायचं, दुसरीकडे मी जाणार नाही. सो मग तिथून आंतरराष्ट्रीय लेवलची तयारी चालू झाली आणि आंतरराष्ट्रीय लेवल थायलंडला पटाया सिटीमध्ये होते, जे की आंतरराष्ट्रीय लेवल म्हणजे त्यांचे थायलंडचे किंवा अदर कंट्रीचे जे काही त्यांचे ट्रॅडिशनल डान्स आहेत ते फोक डान्समध्ये आमच्या ॲड होणार होते. वेस्टर्न डान्स तर सगळं म्हणजे नॉर्मली सेमच असेल, पण आपण बघू शकतो की दुबईचा आपण ट्रॅडिशनल डान्स वगैरे त्यांचा बेली डान्स वगैरे असतो किंवा त्यांचे थोडे अजून इनोव्हेशन काय काय असतात, किंवा जपानचं बघायला गेलो किंवा कुठले फुटवर्कचे डान्स असतात किंवा काय, म्हणजे त्यांचे बेसिकली आपलं जसं मी महाराष्ट्राची लावणी घेऊन गेले होते तसं आपल्यामधून भरपूर लोक कथ्थक भरतनाट्यम अजून वेस्टर्न डान्स तसे भरपूर इंडियामधून लोक गेली होती, तसं त्यांच्याकडून पण भरपूर लोक आली होती. सो ती कॉम्पिटिशन इतकी टफ होती की सांगू नाही शकत की कोणाचा नंबर येऊ शकतो आणि कोणाला ती ट्रॉफी भेटू शकतो. सो त्या क्षणी थोडंसं हे झालं होतं कारण कॉम्पिटिशन फक्त इंडियापुरती किंवा आपल्या महाराष्ट्रापुरती लिमिटेड नव्हती, तर एक आंतरराष्ट्रीय लेवलची कॉम्पिटिशन होती. त्यानुसार माझं ड्रेसिंग नऊवारी साडी घातलेलं होतं, तर त्याच्याकडे सगळ्यांची नजर होती की ती किती छान दिसते किंवा ही किती छान हे करते. थोडासा फॅट असल्यामुळे सगळ्यांना वाटायचं की मी काय 19-20 ही काय जिंकू शकेल नाही जिंकू शकेल असं, पण त्या ठिकाणी सुद्धा इतकी छान छाप स्वतःची पाडून गेली की त्यावेळेस पण जज आणि सगळे लोक इम्प्रेस झाले, तर ती एक वेगळा एक अचीवमेंट होता. आणि प्लस ती कॉम्पिटिशन इतकी टफ गेली की त्यावेळेस आमचा पहिला नंबर नाही येऊ शकला, पण आम्हाला आमचा तिसरा नंबर आला होता, जे की आम्हाला गोल्ड मेडल नव्हतं भेटलं, आम्हाला सिल्वर नव्हतं भेटलं, आम्हाला ब्रॉन्झचं मेडल भेटलं होतं. तर आम्ही आनंद होतो. नेक्स्ट विचार असा ठेवला होता की ठीक आहे चला नाही भेटला कारण आंतरराष्ट्रीय लेवल होते मग आपण विचार नाही करू शकत, पण पुढच्या वेळेस नक्की जर जाण्याचं ठरलं तर विचार करेन की गोल्ड मेडल आपल्यालाच भेटलं पाहिजे. प्रवासात तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा आणि गुरुचा पाठिंबा कशाप्रकारे घरापासून सुरुवात केली तर आई पप्पांचा मला लहानपणापासूनच खूप पाठिंबा होता. आणि गुरूंचं म्हणणं तर गुरु आपण गुरूंचं हे एकच वचन असतं आपल्या शिष्यासाठी दिलेलं स्टुडंटसाठी की त्यांचा पाठिंबा म्हणजे पूर्ण सहकार्याने सपोर्ट असतोच. तसं माझ्या सरांचं रवी सरांचं रवींद्र गवास नाव आहे त्यांचं बदलापूरमध्ये त्यांचं खूप नाव आहे डान्स स्टाईलसाठी. सो त्यांनी इतका छान सपोर्ट केला होता की प्रत्येक गोष्टीत आम्हाला कसं प्रेझेंट करायला पाहिजे आणि कसं असलो पाहिजे या गोष्टी आम्हाला अक्षरशः बसून आम्हाला सांगितलेल्या त्यांनी की तुम्ही कसं राहायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कुठल्या लेवलने स्वतःला तुम्ही प्रूफ करायला पाहिजे. तुम्ही बदलापूरमध्ये ट्रेनर आहात आणि तुम्ही बदलापूरच्या बाहेर गेल्यावर तुम्हाला कसं स्वतःला ट्रेन करून प्रेझेंट करायला पाहिजे सगळ्याचं नॉलेज आम्हाला आमच्या सरांनी ऑलरेडी दिलंच होतं. आणि आईबाबांचं बोलायचं गेलं किंवा आपल्या फॅमिली मेंबर्सचं बोलायचं गेलं तर सुरुवातीपासून सगळ्यांना मला डान्स करताना बघून त्यांना असं वाटायचं की कुठंतरी इथं लागलं पाहिजे, कारण मी जे मेहनत करत होती त्यानुसार सगळ्यांना वाटायचं की इथं झालं पाहिजे, इथं झालं पाहिजे, इतकं टेन्शन घेते एवढं मनापासून करते तर काही ना काही झालंच पाहिजे पुढे. तर त्यांचा प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट इतका होता की प्रत्येक गोष्टी ते मला समजून असं सांगणार की तू पुढं अजून वेगळ्या प्रकारे ट्राय कर, अजून तू वेगळी स्टाईल ट्राय कर, अजून तुला असं असं कुठली स्टाईल तुला शिकता येईल की तू ते लोकांना शिकवू शकशील, त्याच्यातून तुला स्वतःला स्वतःचं करिअर तू करू शकतेस, हे अशा प्रकारे समजत गेले. आणि ज्यावेळेस मी स्वतः कुठे कमी पडले जसं मला मागे प्रश्न विचारला होता की तुला काय वेगवेगळी आव्हानं आली आणि काही प्रॉब्लेम्स आले का, त्यावेळेस सगळ्यात जास्त माझ्या आईने मला सपोर्ट केला आणि एकच गोष्ट सांगितली की जी लोक आपल्या मागे बोलतात किंवा जी लोक आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात तर त्यांना कसंच खेचू द्यायचं, कारण जसं की आपण ज्या स्पीडने आपण पुढे जातो ना त्या तेवढ्या स्पीड त्यांना आपल्याला खेचायला लागतो.
सो त्यांचं ते बळ कधी ना कधी कमी होणारच आहे आणि आपला स्पीड आपण त्याच्या नेक्स्ट लेवलने वाढवायला ट्राय करायचं. तो ती गोष्ट मी ठेवली प्रत्येक मोमेंटला आणि आतापर्यंत मी इथपर्यंत जे पोहोचले ते माझ्या आई पप्पा आणि गुरुंमुळेच. गुरुंचा तर अजूनही सपोर्ट आहे आणि आई पप्पांचा तर विषयच नाही. त्यांचं अजूनही म्हणणं आहे की पुढे अशीच चालत राहा, कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांचा कधी तुम्हाला प्रॉब्लेम नाही झाला. अजून एक दुर्गा म्हणून तुम्ही तुमच्यासारख्या तरुण मुलींना व महिलांना काय संदेश द्याल? जसं मी स्वतःला प्रूफ करून मी पुढे गेली डान्स म्हणून. डान्सला मी फक्त एक आवड न ठेवता किंवा पॅशन न ठेवता मी करिअरचा पॉईंट निवडला. तर माझं असं मत आहे की आपण प्रत्येक वेळी डान्स किंवा पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी किंवा आपण म्हणतो की शिक्षण खूप इम्पॉर्टंट आहे किंवा काय इम्पॉर्टंट आहे तर त्याला न समजता आपण आपल्या आपली जी आपण आवड जोपासतो ना किंवा जे काही पॅशन आपल्यामध्ये असतं किंवा जे आपली कला असते आपल्यामध्ये जे टॅलेंट असतं त्याला आपण थोडं पॉलिश करून आपण पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न पूर्ण करायचा. आणि तेवढं तर मला वाटतं आपल्याकडे खूप वेळ असतो, 24 आवर्स म्हणजे खूप वेळ आहे आपल्याकडे आणि त्या वेळामध्ये आपण खूप गोष्टी आपल्या पॉलिश करू शकतो. माझ्या अशा भरपूर मैत्रिणी आहेत ज्या सिंगिंग करतात, त्या आता मराठी रियालिटी शोजमध्ये सुद्धा त्यांचं खूप चांगलं पार्टिसिपेशन आहे. आपल्या अलीकडेच आपण बघितलं एक सई जोशी म्हणून तिचा एक विनर आहे, ती छोट्या मुलांची रियालिटी शोमध्ये त्यांचा सिंगिंगची कॉम्पिटिशन होती, ती पण बदलापूरचीच आहे. सो आपण स्वतःला लिमिटेड ठेवण्यापेक्षा आपण अनलिमिटेड ठेवून बघायचं की आपण किती पुढे जाऊ शकतो. की प्रत्येक वेळी फक्त आपण शिक्षणच घेऊन किंवा आपण फर्स्ट स्टँडर्ड टू 10th शिकलो, नंतर मग 12th झालो, मग ग्रॅज्युएशन केलं, मग तेवढं काही लिमिटेशन नाही आहे. आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण आपलं पोट भरण्यासाठी कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण किती स्वतःला प्रूफ करतो याच्यातून सुद्धा आपल्याला खूप गोष्टी समजतात. की प्रत्येक वेळी हे पर्टिक्युलर पार्ट आपण घेऊन नाही चालू शकत. सो माझं तरी असं मत आहे की तुम्हाला जी काही आवड असेल त्या आवडीनुसार तुम्ही जा आणि त्याच्यातच तुम्ही करिअर करायचं ठरवा. म्हणजे तुम्हाला ती गोष्ट पॅशन आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्या गोष्टीचा कधीच कंटाळा येणार नाही, वैताग येणार नाही आणि तुम्ही इतकं स्वतःला अपडेट करत राहाल की ती गोष्ट मिळवण्यासाठी किंवा त्या लेवलला स्वतःला बनवण्यासाठी स्वतःला आपण तेवढं झुकवू सुद्धा, तेवढं श्रमसुद्धा करू आणि तेवढी मेहनतसुद्धा करू. म्हणजे त्याच्यासाठी आपण जे काही प्रयत्न करतो ते आपल्याला स्वतःला समजतील की मी किती लेवलने पुढे जातो. तो असं काही नाही की मी 10वी फेल आहे किंवा मी 12वी फेल आहे, मी पुढे काय करू. आपल्याकडे भरपूर ऑप्शन आहेत आणि अलीकडच्या काळात इतके ऑप्शन निघाले की ऑलमोस्ट मला वाटतं कला क्षेत्र असू द्या किंवा स्पोर्ट्स क्षेत्र असू द्या किंवा मेकअप आर्टिस्ट असू द्या किंवा जिम असू द्या, सगळीकडेच महिलांनी जी स्वतःला जी अप्रूव्ह केलं किंवा छाप टाकले तर आपण स्वतःला कमी न लेखता आपण प्रयत्न करायचा की मी स्वतःला कशी प्रेझेंट करू की जग मला स्वतःला ॲक्सेप्ट करू शकेल. नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. नृत्यकलेत बदलापूर शहराचं नाव उंचावणाऱ्या आज आपण एका दुर्गेची ओळख करून घेतली आहे. आजच्या भागात आपण इथेच थांबूया आणि पुढील दुर्गेची ओळख करून घेण्यासाठी पाहत रहा आपले बदलापूर.